कोरोना काळानंतर यंदाची दिवाळी नागरिकांकडून मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. ठाण्यातील मुख्य बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोनं, कपडे, मिठाई, आकाशकंदील, विद्युतमाळा, पणत्या, रांगोळी इत्यादी वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी संध्याकाळी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र होतं. धनत्रयोदशीच्या दिवसापासून दिवाळी सणाला खऱ्या अर्थानं सुरुवात होत असते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं किंवा इतर वस्तू खरेदी करण्यास शुभ मानलं जातं. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी ठाण्यातील राममारुती रोड, जांभळी नाका, गोखले रोड, गावदेवी परिसरात या मुख्य बाजारपेठांमध्ये नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडायचं दिसून आलं. या गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झाली होती. यंदा करोनाचा प्रादुर्भाव ओसरलाय, त्यामुळे निर्बंधही शिथिल करण्यात आलेत. सर्व सण उत्सव त्यामुळे जल्लोषात साजरे करण्यात येत नागरिकांचा कल आहे. तसंच बाजारात सर्वत्र ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली असल्यामुळे चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे. आकाशकंदील, विद्युतमाळा, पणत्या, रांगोळ्या या साहित्याने बाजारपेठा फुलल्या आहेत.